नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितलं असेल, नफा आणि तोटा हा आजचा टॉपिक आहे. हा टॉपिक मॅथमॅटिक्सचा आहे. ह्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी खूप सारे टॉपिक्स, आय मीन नफा आणि तोटाशी रिलेटेड 2 ते 3 व्हिडिओज आपण चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. नसतील ते बघितले तर जाऊन ते चेक करा. त्याच्यामध्ये मी काहीतरी सूत्र सांगितलेत, काही सूत्र सांगितले जे इम्पॉर्टंट आहेत, जे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी वापरायचे आहेत. तेच सूत्र याच पण वापरणार आहोत आणि तेच सूत्र आधीच्या व्हिडिओजमध्ये पण वापरलेत आणि आन्सर पटकन आणलेलं आहे, इझिएस्ट वेमध्ये आणलं आहे. तर ते नसेल बघितलं ते जाऊन चेक करा, मग तुम्हाला तिथे पण कळेल. त्यानंतर तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता. ओके, आणि हा टॉपिक मॅथमॅटिक्स आहे. तर मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग ह्यांचे खूप सारे टॉपिक्स आपण चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत, चॅप्टर वाईज, पार्ट वाईज. तर ते नसतील बघितले, त्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक्स मिळतील, तिथे जाऊन पण तुम्ही व्हिजिट करू शकता. ओके, तर टाईम न वेस्ट करता आजचे पण क्वेश्चन स्टार्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की आजचे पण क्वेश्चन जर एक्झामला आले तर कसे अटेम्प्ट करावे. ओके, चलो पहिला क्वेश्चन बघा काय दिलं आहे. अहमदनगरचा आहे तलाठी क्वेश्चन, अहमदनगरचा आहे तलाठीच्या एक्झामला आलेला 2016 क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी की ए ने एक मोबाईल बीला 20% नफ्याने विकला, तोच मोबाईल बीने सीला 25% नफ्याने विकला. जर तो मोबाईल सीला 15,000 रुपयात मिळाला असेल तर त्याची मूळ किंमत किती. म्हणजे काय केलं, ए ने बीला विकला, बीने सीला विकला. आता सीने सीला विकलेला आहे आणि सीला तो किती रुपयाला पडला, 15,000 रुपयाला पडला. तर त्यांनी विचारलं की त्याची मूळ किंमत काय, म्हणजे एकडे असताना त्याची मूळ किंमत किती आहे हे त्यांनी विचारलं. तर त्यांनी काय केलं, ए ने बीला विकला किती टक्केमध्ये, किती टक्क्याच्या फायद्याने, 20%, 20%च्या प्रॉफिटने, 20%च्या फायद्याने बीला विकला. बीने तो 25% फायद्याने सीला विकला आणि सीला 15,000 रुपये पे करावे लागलेले. तर मूळ किंमत किती, तर आपण एक काम करूयात ना, मूळ किंमत आपण त्याची काहीतरी एक्स मानूयात. त्याची मूळ किंमत आहे एक्स. तर एकडे तो जेव्हा होता, एकडे तो जेव्हा होता फोन, तेव्हा त्याची किंमत किती होती, एक्स. म्हणजे मूळ किंमत एकडेच असणार आहे ना, तर मूळ किंमत त्याची एकडे असतानाची आहे एक्स. त्यांनी काय केलं, ए ने तीच की तोच फोन बीला विकला 20% नफ्याने. आता 20% नफा म्हणजे टोटल जी किंमत आहे त्याची काहीतरी किंमत होती, त्या किमतीच्या वर 20% नफा झाला एला जेव्हा त्याने बीला विकला तेव्हा. म्हणजे 20% नफ्याने ना, 20% नफा म्हणजेच 100 अधिक 20 म्हणजे 120% ना. म्हणजे आत्ता एकडे किती रक्कम आहे, 120%, 120% म्हणजे स्वतःचे 100% जी मुद्दल आहे, जी खरेदी किंमत आहे ती तर आहेतच, आणि 20% प्रॉफिट म्हणजे 20% नफा हा पण आहे. म्हणजेच त्याच्याकडे टोटल किती आहे, 120%. आता टक्के म्हणतोय म्हणून मी काय करणार, 100 भागणार. आता त्या बीने काय केलं, तोच फोन सीला विकला किती टक्क्याच्या नफ्याने, 25% नफ्याने. मग 25% पण नफा झाला आहे ना, मग ह्याने त्याला पण 25% नफ्याने विकले. म्हणजे ऑलरेडी 100% तर आहेच त्याच्यामध्ये. आता बीच्या कंपॅरिझनमध्ये का, बीच्यासाठी जी खरेदी किंमत असणार आहे त्याच्यावरती 25% फायद्याने, त्याच्यावरती 25% फायदा म्हणजे 100 अधिक 25 125. आणि हा झाला सीची, आय मीन हा ही सीला विकली त्यांनी बीने. आणि मग सीकडे किती किंमत आहे, किती रुपयाला मिळाला त्याला, 15,000 रुपयाला. ओके, तर आपण काय करणार, ह्याला कॅल्क्युलेट करणार, म्हणजे एक्सची किंमत काढणार. एक्सची किंमत म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर. तर चेक करा, हे शंभर इथे छेदात आहे, तिकडे गेलं तर अंशात जातील. आणि हा 120 125 इथे अंशात आहे, तिकडे गेलं ते छेदात जातील. कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची, 15,000 × 100 × 100 / 120 × 125. ओके, तर 10 गेला, 10 तर इथेच गेला. त्याच्यानंतर चेक करा, 12 150 तर येत नाही, कारण 12 × 12 = 144 येतं, तर 150 नाही येतं. ॲटलिस्ट 5 तरी येईल ना. बघा, 5 × 10 = 25. म्हणजे 25 तर भाग जातोय. ओके, म्हणजे 5 भाग जातो तर इथे 25 आले. आता त्यानंतर 25 परत एक भाग जाईल ना, चेक करा, 25 × 25 = 100 हा पूर्ण भाग गेला. त्याच्यानंतर इथे परत 4 × 4 = 12 कळतंय, 4 × 4 = 12 इथे 3 आले. आता इथे 15 आहे, 4 × 3 = 3 × 5 = 15. हे 3 0 ॲज इट इज, हे 3 0
ॲज इट इज, म्हणजे संख्या राहिल्या कुठल्या, इथे पण निघून गेली, इथली पण पूर्ण निघून गेली, इथली पण पूर्ण निघून गेली, इथली राहिली 2 आणि इथली राहिली 5000, म्हणजे 5000 × 2 तर ॲन्सर किती येणार 10000, म्हणजे एक्सची किंमत किती आली 10000, म्हणजे तुमचं करेक्ट ॲन्सर आलं 10000, म्हणजे त्याची मूळ किंमत झाली 10000. मी हे जे केलं आहे ना, हे कॅन्सलेशन्स, हे कॅन्सलेशन तुमचा टाईम रिड्यूस करतात, बाकी कुठल्या व्हॅल्यूज रिड्यूस नाही करत. हे तुम्हाला कळलं पाहिजे. एक 0 कॅन्सल झाला कोणाच्या पाड्यामध्ये, आता हा समसंख्या आहे तर 5 पाड्यामध्ये तर येणार आहे, म्हणजे 10 संख्या आणि इथे 125 आहे तर 5 पाड्यात येईल, मग इथे 25 आला, 25 पाड्यात 100 येईल, 100 4 गेले तो 4 येत रे, 12 पाड्यामध्ये येणारच. आता त्यानंतर इथे 12 पाड्यात 3 आले तर 3 हा 15, 3 पाड्यात 15 येणार. हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे असं कॅल्क्युलेशन कराल तर तुमचा टाईम रिड्यूस होईल, अदरवाईज रिड्यूस नाही होणार. ओके, चलो हा क्वेश्चन पण मी रफ करतो, आय मीन ही सॉल्विंग मी रफ करतो, पुढचं आपल्याला तिथे सॉल्व करून दाखवता येईल म्हणून. ओके, चलो पुढचा क्वेश्चन काय आहे. आज मी क्वेश्चन थोडेसे कमीच घेतलेले आहेत, आपण 5 क्वेश्चन घेतो, आज 4 घेतलेत, कारण ऑलमोस्ट आपले क्वेश्चन सगळे झालेले आहेत. हेच कुठले उरले सुरलेले होते त्याच्यामध्ये एखाद 2-3 आहेत मला सिलेक्ट करायचे होते, ते मी घेतलेले आहेत. ओके, तर चलो हा क्वेश्चन बघा. PSIचा क्वेश्चन आहे, 2010 आलेला. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, एक व्यापारी 1 किलो वजनाऐवजी 900 ग्रॅम वजन वापरतो तर त्याचा शेकडा नफा किती. म्हणजेच काय माहिती आहे का, 1 किलो वजनाची वस्तू आहे. ओके, आता त्याच्या तो कोण व्यापारी, एक मिळेल का त्या व्यापाऱ्याकडे 1 kg, येस, त्या व्यापाऱ्याकडे 1 किलोचं वजन आहे, पण ते खरं म्हणजे 1 किलोचं नाही आहे, ते 900 ग्रॅमचं वजन आहे. कितीचं आहे ते, 900 ग्राम. पण लोकांना तर असं वाटतं की नाही ते 1 किलोचं आहे, मग लोक काय करतात, 1 किलो समजा तांदूळ घेतलं, 1 किलो समजा गहू घेतलं, तर तांदूळच घ्या, 1 किलो समजा तांदूळ घेतलं, पण लोकांना तर असं वाटतं ना की 1 किलो आहे, तर 1 किलोसाठी लोक 1 किलोचे पैसे देतात, पण ती खरी किती रुपये देत, म्हणजे ते खरं वजन किती आहे, 900 ग्राम, म्हणजे तो 100 ग्राम ढापतो आहे ना, तो 100 ग्राम ढापतो आहे. तुम्हाला कुठला मूवी आठवला असेल, एनिवेज नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही, पण तो 100 ग्राम ढापतो आहे. मग तो 100 ग्राम जर ढापतो आहे तो, तर त्याच्यामागे तो फायदा किती होतो आहे, त्याला किती टक्के नफा मिळवतो आहे तो, किती टक्के नफा मिळवतो आहे तो नफा म्हणजे कसा काढायचा असतो माहिती आहे का, की बघा कुठल्याही म्हणजे कुठल्याही किमतीमध्ये जर ओरिजिनल किंमत आहे, ओके, ओरिजिनल किंमत आहे आणि त्या ओरिजिनल किंमतच्या तो कट करून, म्हणजेच आपल्या भाषेमध्ये म्हटलं तर तो ढापतो आहे, आणि ढापून तो थोड्याशा व्हॅल्यूने कुठली वस्तू जर विकत असेल तर त्याचा ॲन्सर कसं काढणार, किंवा त्याचा नफा कसा काढणार, तर तो नफा असतो नफा बरोबर त्याने काय केलेलं आहे, खरी किंमत, खरी किंमत, सॉरी खरी किंमत किंवा खऱ्या वस्तूचं वजन, चलो याच्यातच घेऊया, खरं वजन, ओरिजिनल वजन, ओरिजिनल वजन किती आहे, 1 किलो, तर 1 किलो म्हणजेच किती, 1000 ग्राम ना, तर खरं वजन म्हणजे रिअल वजन वजा खोटं वजन म्हणजे तो जो लुबाडतो आहे, चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते वजन भागिले चुकीचं वजन, म्हणजेच काय माहिती आहे का, खरं वजन वजा जे लुबाडतो आहे किंवा तो ढापतो आहे ते वजन भागिले तेच वजन आणि गुणिले 100, तर तुम्हाला खरी किंमत मिळणार. तर काय करणार बघा, इथे तर काय येणार आहे, 100 / 900 गुणिले, इथे पण येणार 100, बघा 1000 आणि 900 ते गेले, तर हे काय झाले, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, राहिलं काय ॲन्सर तुमचं, 100 / 9 हे आलं तुमचं करेक्ट ॲन्सर. इथे आहे का कुठे 100 / 9 तर नाही आहे, हे ॲन्सर असू शकतं तुमचं, 100 / 9 म्हणजे हीच किंमत ना. हे कसं सॉल्व करायचं हे सांगितलेलं मी तुम्हाला, बघा 11 11 * 1 = 9, तर ह्याला कसं तुम्ही भाग घालू, आय मीन ह्याला कसं सॉल्व करणार तुम्ही, तर मी काय सांगितलेलं तुम्हाला, तिरकस गुणाकार ना, तिरकस गुणाकार सांगितलेला, तर चेक करा तिरकस गुणाकार, तर तिरकस गुणाकार म्हणजेच कसा, असावाला रे, मग 9 × 11 करणार मी तिरकस गुणाकार, 9 × 11 किती येणार आहे, 99, आणि हा जो 1 आहे ॲज इट इज भागिले 9, 99 + 1 = 100, 100 / 9 म्हणजेच ही संख्या, म्हणजे तुमचं करेक्ट ॲन्सर आलं हे. हे कळालं आहे का, मुलं ह्या क्वेश्चनमध्ये काय करतात माहिती आहे का, स्वतःचं डोकं चालवतात आणि सविस्तरपणे चांगल्याच प्रकारे तोंडावर पडतात. तर ते कसं तोंडावर पडतात माहिती आहेत का, 1 किलो वजन म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये येतं, ओके 1 किलो वजन म्हणजे नाही ना म्हणतो, तर 1000 ग्राम असतं, 1000 ग्राम असतं, आणि 900 ग्राम तो
विकतोय खरं म्हणजे, तर 100 ग्रामचा तो काय करतोय, ढापतोय. 100 ग्रामचा तो काय करतोय, घफला करतोय. तर 100 ग्राम ना, तर त्याच्या ॲव्हरेजमध्ये आपण म्हणायला गेलो तर 10% ॲन्सर असू शकतं. आणि मुलं हे 10% ॲन्सर टिक करतात पण ॲन्सर रॉंग असतं. तर 10% ॲन्सर नाही आहे, त्याला प्रॉपर वेमध्ये कॅल्क्युलेट करा तरच ॲन्सर येईल, अदरवाईज तुमचा ॲन्सर येणार नाही. तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड काय असेल की आम्ही 10% काढू 10% काढू, तसं नाही येणार आहे तुमचा ॲन्सर. तुम्हाला हे सूत्र आता जे मी सॉल्व केलेलं ते सूत्र वापरावं लागेल तरच येईल. पुढचा क्वेश्चन चेक करूयात. लातूरचा आहे, तलाठी एक्झाम आहे, 2010 आलेला क्वेश्चन आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, अ ने टी व्ही संच 10% नफ्याने विकला. ब म्हणजे विकला म्हणजे कोणाला, ब ने तो संच क ला विकला. म्हणजे ए ने म्हणजे अ ने ब ला विकला, एवढं लक्षात ठेवा. परत एकदा, अ ने टी व्ही संच 10% नफ्याने ब ला विकला. ब ने तोच संच क ला 10% तोट्याने विकला. ओके, क ने ब ला 4455 रुपये दिले. तर अ ची खरेदी किंमत किती, एक्झॅक्टली याच्यासारखं आहे, एक्झॅक्टली ऑलमोस्ट, फक्त 19-20 फरक आहे, फक्त 19-20 फरक आहे. कसं करणार बघा, त्यांनी सांगितलं अ ने एक टी व्ही संच 10% नफ्याने विकला. पण अ ने विकला ना, तर स्टार्टिंगची किंमत, अ ची किंमत आपण एक्स मानूयात. किती खरेदी किंमत आहे, किती मूळ किंमत आहे माहीतच नाही, तर ती एक्स मानली. त्यांनी सांगितलं की तो 10% नफ्याने ब ला विकला. आता ब ला 10% नफ्याने विकला ना बाबा, 10% नफ्याने म्हणजेच किती, कितीने गुणणार मी, 110/100 ना. 10% नफा म्हटलाय, 20 म्हटलं असतं, 120 घेतलं असतं नफा. 20% नफा म्हटलं असतं, 120. 40% नफा म्हटलं असतं, 140. ओके, आणि त्याच्याने गुणलं. आणि त्यांनी काय सांगितलं की तो ब ने तो संच क ला 10% तोट्याने विकला. आता 10% तोटा म्हणजे 100% 10 वजा म्हणजेच 90/100. म्हणजेच 10% तोट्याने विकला तर 90, 20% तोट्याने म्हणजेच 80, 30% तोट्याने म्हणजेच 70. मग तोट्याने म्हणतोय म्हणजेच मागे येणार, आणि नफ्याने म्हणतोय म्हणजे पुढे जाणार. तर हे आलं तुमचं करेक्ट आन्सर. आय मीन याला सॉल्व्ह करा. ते त्यांनी क ने ब ला किती किंमत दिली, 4455. म्हणजे क ने ब ला ही किंमत दिली 4455. ते ह्याला सॉल्व्ह करा, तुमचं करेक्ट आन्सर येईल. मगाशी केलं तेच, 4455 गुणिले 100/100/110/90. हे 0 0 कॅन्सल, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल. अजून काय कॅन्सल करतंय, इथे कॅन्सल होईल बघा, 11 पाड्यामध्ये येतं हे, 11 पाड्यामध्ये ह्याच्यापैकी ॲन्सर येऊ शकतं. 11 पाड्यात येईल बघा, 11 × 11 11 × 44 11 × 5 55 आणि मध्ये आला 0, कारण डायरेक्ट 2 2 संख्येने भाग चालला आहे ना, तर मध्ये येणार 0. तुम्ही पाहिजे तर 405 × 11 करून बघा, 405 × 11 तुमचा ॲन्सर तेच येणार आहे. एवढं कळतंय, म्हणजे 405. आता हा 405 जी संख्या आहे त्या संख्येला 9 भाग जातोय का चेक करा ना, कारण खाली 9 संख्या राहिली आहे. तर 9 × 9 9 × 5 = 36 9 × 9 = 9 × 9 = 18 9 × 3 = 27 40 × 36 गेले, राहिले 4, 4 × 5 झाले 45, 9 × 5 = 45 म्हणजे तुमची व्हॅल्यू काय राहिली, 45 × 10 × 10 बघा, हा 10 आणि हा वाला 10. मग 45 × 10 450 × 10 4050 हे तुमचं करेक्ट आन्सर आले. समजतंय, इथे थोडं वेल्डिंगचं काम चाललंय त्याच्यामुळे फ्लक्च्युएशन होत आहेत, तेवढं बघा चलतंय, तेवढं प्रत्येक वेळेस होतच असतं काही ना काही, काय ना काही, कारण कन्स्ट्रक्शन आहे, तेवढं होतच असतं. ओके, हे कळलं आहे का आन्सर कसं आलेलं आहे? नसेल कळलं तर व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल. पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूया. तर कुठला आहे, बँकचा आहे, क्लर्कचा एक्झाम. आय मीन बँक क्लर्कची एक्झामचा क्वेश्चन आहे, 2010 आलेला क्वेश्चन. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी, ए ने एक टेबल 450 रुपयाला विकले, तर त्यात त्याला 10% तोटा झाला. तर 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल, तर ते टेबल त्याने किती रुपयाला विकायला हवे होते. ओके, म्हणजे काय झालं, ए कोणतरी आहे, त्याने काय केलं, एक टेबल 450 रुपयाला विकला. खूप इझी आहे अशा टाईपचा क्वेश्चन, मला तर असं वाटतं पहिल्या आपण पार्टमध्ये घेतला असेल, पण तोच मला रिपीटेडली फक्त एक आपण म्हणतो ना पॉलिश करायचं होतं ब्रेनला,
की आठवतं का नाही त्यासाठी मी हा क्वेश्चन घेतला. तर काय सांगितलं, ए ने एक टेबल 450 रुपयाला विकला, ए ने एक टेबल 450 रुपयाला विकला आणि त्याला त्याच्यामध्ये 10% लॉस झाला, 10% नफा सॉरी तोटा झाला, लॉस झाला म्हणजे तोटा झाला. तर 450 विकून त्याला 10% तोटा झाला, 450 विकला आणि त्याला 10% तोटा झाला. त्याचं म्हणणं होतं की त्याला 20% नफा झाला पाहिजे होता, त्याचं म्हणणं होतं की त्याला 20% नफा झाला पाहिजे. त्याची इच्छा असं की त्याला तो टेबल विकायचा आहे ना, तर त्याला 20% नफा झाला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. मग त्यांची इच्छा असेल तर त्याने 450 ऐवजी मग तो टेबल किती रुपयाला विकला पाहिजे तर त्याला 20% नफा होईल, त्याची एक किंमत आहे. ओके, त्यांनी 450 विकलं तर त्याला 10% लॉस झाला. त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या त्या किमतीपेक्षा मला 20% जास्त नफा झाला पाहिजे, तर मी माझ्या त्या किमतीपेक्षा किती किमतीने जास्त विकू, म्हणजेच टोटल किती किमतीने मी विकू म्हणजे मला 20% नफा होईल. तर काय करणार बघा, ह्याची ओरिजिनल किंमत तुम्हाला माहीत नाही आहे तर चेक करा. त्यांनी काय सांगितलं आहे, 450 विकला तर 10% तोटा झाला. 10% काय झाला, तोटा. 10% तोटा म्हणजेच किती, 90% ना, 90% त्याने पैसे भरले म्हणजे 90%चे पैसे म्हणजे 10% लॉस झाला ना त्याला, मग 90% तर 90%चे 450 रुपये आहेत. एवढं क्लिअर झालं, 10% लॉस घेतलाय त्याने म्हणजे 90% 450 रुपये. जर 90% 450 आहे, त्यांनी सांगितलंय की 20% नफा झाला पाहिजे होता, 20% नफा झाला पाहिजे होता म्हणजेच 120% किती रुपये, म्हणजे 90% जर 450 रुपये होत आहेत तर 120% किती रुपये होणार, 90% 450 होत आहे तर 120 हे किती होणार. काय करणार, तिरकस गुणाकार करा. तर तिरकस गुणाकार तर इथे एक्स येणार, हा 450 आहे तो ॲज इट इज, हा 120 तिथे गेला तो पण तिथे गुणला जाणार आणि 90 खाली येणार आहे. ह्याचा आन्सर तुमचा करेक्ट आन्सर असणार. तर 1 0 1 0 कॅन्सल, 9 1 9 9 5 45 0 ॲज इट इज, 50 × 12 12 × 5 = 60 आणि हा जो 0 आहे तो ॲज इट इज, 600 तुमचं करेक्ट आन्सर आलं, 600 तुमचं करेक्ट आन्सर आलं. हे कळाले आपण कसं अटेम्प्ट केलंय, नसेल कळालं तर व्हिडिओ रिवाइंड करा, नक्कीच कळेल. आणि खरंच कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा, कारण हे टॉपिक्स खूप इझी आहेत, खूप इम्पॉर्टंट पण आहेत, एक्झामसाठी वापरले जातात. ओके, तर चलो आजचा टॉपिक इथेच संपत आहे. तुम्हाला वरती क्वेश्चन दिसत असेल तर तुम्हाला कमेंटसाठी असतो, कमेंट करायचं त्याचा आन्सर तुम्हाला. त्याचा आन्सर जर करेक्ट असेल तर मी यस बोलेल, त्याचा आन्सर जर रॉंग असेल तर मी नो बोलणार आहे. फक्त ट्राय करा की तुम्हाला कमेंटमध्ये त्याची प्रोसिजर सांगता आली तर चांगली गोष्ट आहे, नाही सांगितली तरी चालेल. फक्त आन्सर करेक्ट असेल तर कमेंट करा, आन्सर करेक्ट असेल तर मी यस बोलेल, रॉंग असेल तर मी नो बोलणार आहे. ओके, तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. ह्याच्याशीच रिलेटेड खूप सारे रिमेनिंग टॉपिक्स आहेत, जे तुम्हाला पण कशामध्ये जे डाऊट्स असतील ना ते पण कमेंट करा, ते पण आपण घेऊयात. ओके, तर ह्याच्यासारखे रिमेनिंग खूप सारे टॉपिक्स आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी स्टडी करा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.